तैयारी जोरदार है। ए कपड़े घाल लवकर, धावा धाव। नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये। आजचा व्हिडिओ स्पेशल असणार आहे, कारण की आज आहे प्रांजूचा वाढदिवस। आमची प्रांजू 9 वर्ष कम्प्लीट झाले, 10 वर्ष लागलाय। तर सगळ्यात पहिला प्रांजूला हॅपी बर्थडे, थँक्यू। संध्याकाळची वेळ आहे, म्हणजे आम्ही प्लॅनिंग करत होतो कसं करायचं सेलिब्रेशन वगैरे। तर मग आता हे आपलं नवीन घर घेतल्यानंतर मग इथे फर्स्ट टाइम असा बर्थडे होता आमचं। तिकडे जुने घर होता, विचार केला 10वा बर्थडे तिचा मोठा करू, आता 9 आहे। तर मग चला आज सेलिब्रेशन असणार आहे, तर संध्याकाळच्या वेळेस आता आम्ही चाललोय केक वगैरे ऑर्डर करण्यासाठी, आणि बाकी घरात जेवण वगैरे बनणार आहे, वर्ष सगळं करणार आहे। अन्नास पण बोलला ठीक आहे, मी येताना केक घेऊन येतो, तो मसाल्याची पुरी करायला गेलाय। तर मग बाकीचे भाजीपाला वगैरे काय असतं ना ते आम्ही ताना झाले प्रांजू येते सोबत माझ्या, आणि बघूया तिकडे काहीतरी तिला गिफ्ट पण वगैरे घेऊ काहीतरी। आणि हा दिवसभराचा म्हणजे संध्याकाळपर्यंतचा हा व्हिडिओ असणार आहे सेलिब्रेशन आणि बर्थडेचा। तर चला जाऊया पहिल्या बाजारात। आमच्या बिल्डिंगच्या बाहेर पडल्यानंतर रस्ता आम्ही चालत चाललोय बऱ्याच दिवसानंतर, कारण अन्नाच गाडी घेऊन गेले ना। प्रांजू स्कूल कुठे माहिती आहे तुझा? बॅक साईडला तिकडे अन्ना कॉलेज आहे तिकडे। हा तर आमच्याकडे इथे मार्केट आहे ना, जसं जवळपास इकडे लेफ्ट साईडला जाऊन आहेत भाजीचे दुकानं आणि चिकन सेंटर, तिकडे जाऊया। पनवेलचा आमचा परिसर, न्यू पनवेल एरिया, छान वाटतं इकडे। संध्याकाळचं जरी फिरलो ना फेरपट मला तरी मस्त वाटतं। इकडे चिकन सेंटर, इकडे चिकन ऑर्डर केलं आम्ही। केक 1/2 किलोचे केक आहे, तिकडे 1 किलोपर्यंत घ्यायला लागेल पाहिजे ना आपल्याला। डिझाईन छान छान मस्त केक आहेत। अन्नासला फोन करूया का पहिला आपण, घेतला का अन्नाने? इथे छान आहेत, डेकोरेशनचं पण साहित्य आहे। आता पुढे चाललो आम्ही भाजीच्या दुकानात। इकडे काय घ्यायचं आहे प्रांजू? कोथिंबीर घ्यायची आहे, अजून काय घ्यायचं आहे? टोमॅटो घ्यायचे आहेत। फ्रेश आहे का बघ, चांगले आहे ना तिने कोथिंबीर? ते हे आहे शेपू, हे बघ ही कोथिंबीर आहे, चांगले आहे ना, छान आहे, एक जुडी उचल, चांगले मस्त वाटत ना। पूर्ण शॉपिंग झालेली आहे आमची आणि बॅक टू आमचा घर, आणि जाऊया वरती तयारी करूया पहिली। प्रांजूने पकडलं थंडा, ग्लासं घ्यायचे, घरी असतील माहिती वाटतं, चेक करायला पाहिजे, आहेत ना प्रांजू घरी? तो बसलेला आता घरी, आणि चहा पिण्याची वेळ आहे इकडे बघा, चहा ठेवले वर्षाने आणि तयारीला सुरुवात। हॅपी बर्थडे प्रांजू ताई, थँक्यू। मुलगी 9 वर्षाची झाली आता, बघता बघता बघ मम्मीला मिळवायला आली ना, केवढीशी होती केवढी झाली, एवढी मोठी झाली, आता पुढच्या वर्षी 10 वर्षाची होणार। थोडे कापून ठेवले, लागतील कांदा पण कापून ठेवला, आणि इकडे येताना मी भाजी पण घेऊन आलो, टोमॅटो, पालक, लसूण, अजून काय काय मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता, सगळे पुदिना पण आणलाय, काकड्या पण आणल्यात, बटाटे वगैरे सगळं आणलंय। मी पेस्ट आहे का देवाचा, पुदिना इकडे, ग्रीन चटणी तयार केले, दही, लिंबू पुरायचं, आणि इकडे मेनमध्ये आपले हे मसाले असणार आहेत, हे मसाले सगळे वापरायचे आहेत, हे एवढे दिसत ते सगळे। तर इकडे मी कटिंग करायला बसलेलंच आहे, म्हणजे कांदा आणि हे कोशिंबीर करायची आहे। इकडे सगळे मसाले आपला, घरगुती मसाला, काश्मीरी मसाला, मालवणी मसाला, गरम मसाला, धना पावडर, हे सगळं घेतलं वर्षाने, आणि शाही बिर्याणी मसाला पण ॲड करतो आम्ही, शास्त्र आहे म्हणून आपण ऍड करतो, तसं काही गरज नाही, कारण आमचा गरम मसाला पण स्ट्रॉंगच असतो, बिर्याणीला थोडस वापरतो आम्ही, थोडस वापरायला, आणि हे मीठ थोडस चांगलं एकजीव करून घ्यायचं। नवीन घरी आम्ही सगळ्यात पहिल्यांदा करतोय चिकनचा बेत नाही बिर्याणीचा, आपण आतापर्यंत बऱ्याच रेसिपी दाखवल्या आहेत, म्हणजे खास करून आम्ही चिकन बिर्याणी बऱ्याच जणांना आवडलेत आमची, म्हणजे आम्ही केलेल्या बहिणींसोबत वगैरे, त्याच्यानंतर आम्ही वर्षा वगैरे आम्ही पण केलेली बिर्याणी, खूप जबरदस्त बनलेली आहे, कारण आम्ही बाहेर किती पण जरी बिर्याणी खाल्ल्या ना तरी आमच्या घरच्या बिर्याणीसाठी चव नाहीच येत आपल्याला, बाहेर बऱ्याच वेळा आपण ट्राय केल्या। चांगलं ठेवून द्यायचं, अर्धा तास लावून ठेवे, मस्त पैकी असं मिश्रण झालंय,
मैरिनेशन रेडी आपण ठेवतो इकडे फ्रीज मध्ये चांगले असतं त्यामध्ये चांगला मसाला वगैरे लागेल त्यामध्ये चिकनला त्या साईडला प्रज्ञ पण उठलाय तर कांदा फ्राईज करायचा आपल्याला असे उभे कापले जावे ते कापलंय इकडे कोशिंबीरची तयारी पण करून छान झालेली ऑलरेडी फक्त दही नंतर ऍड करायचं नाही तर ते पाणी थोडं मिरची घालायची ना मिरची ऍड करायची इकडे असं एकदम कसं टोमॅटो पण कट करून घेतलंय आम्ही दोघं सुद्धा रेडी करतोय फटाफट अन्नच गेलं ठिकाणाला आणि इथे कसं सोसायटीत अजून काही सगळे प्रादेशिक मित्रमैत्रिणी जास्त झालेले नाही आहेत आणि आमचे पण जास्त काही कॉन्टॅक्ट नाही तेवढे म्हणजे जसं एकदा बघा गेलं सोसायटी ग्रुपवरती भरपूर जण आहेत आम्ही हे घरातल्या घरातच करणार आहोत कारण हा रेग्युलर दरवर्षी बर्थडे असतो कुठे सगळ्यांना इन्व्हाइट करायचं जसा मोठा असेल पाचवा दहा वर्षाचा तसा पण करत असतो तरी आमची घरच्या घरीच करणार आहोत तो शिवमची माणसं येतील त्यांना मी सांगितलं आहे आणि आम्ही घरातले असे माणसं असणार आहोत आणि मागीला पण सांगितलं ना म्हणजे सकाळी मागे माहिती आहे इथे की नाही सकाळी कॉल आलेला तब्येतनं उठला मग अशी चहा वगैरे पिऊन झाला तर फ्रेश बेबीला भाभी बर्थडे करणार ना तो आज केक कापायचं आपल्याला तुझा बर्थडे झाला ना आता बेबीचा बर्थडे आहे प्रांजू पण रेडी होते आणि प्रांजू मैत्रिणीने सांगितलंस का नाही बिल्डिंग मधलं तुझ्या आहेत ना काही दोन मैत्रिणी किती आहेत तुझा झाला बर्थडे ना परत तुझं केक कटिंग करूया आपण बेबी सोबत केक कटिंग करणार ना दोघं करणार ना दोघं करणार ना कांदा मस्त ब्राऊन आहे घरातला जास्त पण एकदम ब्राऊन नाही करायचा म्हणजे एकदम पण नाहीतर करवट लागतो असा मस्त गोडसर लागतो एकदम थोडा पाच दहा मिनिटं सोडले ना एकदम कुरकुरीत होऊन जायचं टोमॅटो कांदा पण नरम झाला ना पुढे बाकी टाकलेला मसाले ऍड करतोय इकडे मस्त फोडणे होते मसाले चांगले ऍड केलेत इकडे ड्राय होते मसाले तोपर्यंत आपण इकडे ऍड करतोय दही त्यांना पण ऑलरेडी मॅरिनेशनला पण वापरलंय सो त्याची पेस्ट चांगली पाणी सुटेल आहे ह्याला आणि याच्यामध्ये थोडं पाणी पण ऍड करणार आहोत ग्रेव्ही चांगली शिजत होती त्यामध्ये आपण चिकन ऍड करतोय आणि त्याचे पीस कट केलेत ना ते बरोबर त्या हिशोबानेच कट केले आम्ही केक ऑर्डर करत दिलाय अर्धा तास एक मिनिट आहे परत कसं आहे काय खाणं जरा बघा कोण पिणार आहे मी आणि तुला तू किती पिणार आहेस थंडा किती पिणार आहेस हा आणि तू किती पिणार आहेस एवढे कप पिणार आहेस तू एवढे ग्लास बापरे फुगा फुगवा आता पटापट पटापट फुगा फुगवा तू फुगव ना ऑरेंज कलरचा अन्नाला सांगतो बर्थडे गेला फुगे फुगवते तिकडे एवढे फुगवले हॅपी बर्थडे चा टॅग पण लावायचा हा इथे लागा खाली चिकन ऑलमोस्ट शिजर आलंय त्यामध्ये आपण मग असे काजू पण घातले होते ते पण चांगले नरम झाले असणार तयारी जोरदार आहे हे कपडे घाल लवकर वधूची धावा धाव चिकन झालंय शिजलंय मस्त पैकी टेस्ट पण केला आणि झालंय पण मस्त एकदम हे काढून घेतो लेअरिंग करण्यासाठी बऱ्यापैकी चिकन भरपूर आहे असं पण नुसतं मस्त लागेल भातासोबत
आपण दम मारणार आहोत आता ते खाली किती ग्रेव्ही बघा आणि आपण लेअरिंग करायला सुरुवात करतोय बासमती राईस आपण शिजवून घेतलाय तो किती मस्त लेअरिंग होते खाली ग्रेव्ही जास्त ठेवायची वरती कमी ठेवायची त्या प्रमाणात एकदम मस्त बसणार आहे राईस तो पण ऍड करून घेतोय लेअरिंग करून घेतोय या साईडला पाठीमागे आता आपण मस्त वरती झाकण ठेवलंय दम मारायला जवळजवळ 15 ते 20 मिनिटं जास्त 25 मिनिटं तरी आपल्याला ठेवायला लागणार आहे आणि आतमध्ये ग्रेव्ही किती त्या अंदाजाने ठेवायचं तर मग ग्रेव्ही कमी आणि वरती जास्त ठेवलं तर मध्ये खारी लागण्याची शक्यता आहे पण आम्ही अंदाजात ठेवतो आणि वरती हे ना आमचं मोठी पॅन आहे जडवाला तो सगळ्यावरती बर्थडे गर्ल रेडी होते अण्णा कुठे आहे अण्णा केक आणला बघू दे केवढा आहे ये मस्त अण्णाने ऑर्डर दिलेला तिकडे आम्ही म्हणजे संध्याकाळीच ऑर्डर दिलेला आपल्या तिथे ना शॉपवर इकडे जवळच आहे हॅलो आज दिवसभर रांजू सोबतच होते ना रांजूचे 9 वर्ष कंप्लीट झाले 9 वर्ष कंप्लीट होऊन 10 चालू त्याला पण लावा पाहिजे तू वाट बघतोय त्याला वाटत त्याचाच बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे तो हाते हॅपी बर्थडे पदू थँक्यू बॉल चला केक कटिंग करूया हॅपी बर्थडे Happy birthday to you Happy birthday dear Ranju Happy birthday to you Rasan phone mari Ranju maitrin ale Happy birthday Happy birthday हे गोली तुला पाहिजे का हॅपी बर्थडे सगळे जण यायला हवेत काय बिझी आहे सगळं आणि ताईचं लग्न पण ठरलंय ऍक्च्युली गेल्या संडेला साखरपुडा झालाय आणि लवकरच लग्न आहे तुम्हाला बघायला मिळेल लवकरच फॅमिली सोबत एक घरात गुड न्यूज आहे म्हणजे काय म्हणतात आणि प्रणव वगैरे पण आहेत पण थोडे बिझी झालेत तिकडे हा त्याच्यामुळे जमलं नाही बिर्याणीला दम बसलाय मस्त बिर्याणीला आणि इकडे साईडला बघताय ना कसला दम बसलाय एकदम मस्त त्याने जेवायला सांगत होते पण सगळे माणसं आलेच नाही ना ते बोलले मी घरी जातो एकदम मस्त दम बसलाय राई सोड तुम्हाला समजेल टेस्ट केली आहे ना याने टेस्ट कुठे केली छान झालं
गावच्या वेळेला लागला जाऊ इकडे मस्त टीव्ही वरती आणि प्रांजल दाखवते मैत्रिणी ना काय बघितलं का आमच्या गावचे व्हिडिओ सोसायटीच बघितलं ना सर चालू करा तर जेवायला चिकन बिर्याणी दम बिर्याणी मस्त शिजलंय चिकन पण आणि पूर्ण मस्त शिजलंय आणि राईस पण मस्त झाला छान झालं मस्तच या जेव्हा हे पोटभर जेवायचं परत परत घ्यायचं आहे आवडली तुला खाऊ नको मम्मीला कशी खातो आम्ही आलो प्रांजलीला गिफ्ट बघायला एवढी आहे माझी इथपर्यंत लागते लावून बघा काय म्हणतात एवढी आहे एवढी कॉम्बिनेशन बघा म्हटल्यानंतर असं चांगलं वाटतं सो मित्रांनो हा व्हिडिओ होता खास करून बड्डेचा प्रांजूचा बड्डे सेलिब्रेशन झाला 9 इयर्स कम्प्लीट झालेले आहे 10 वर्ष झालं झालं प्रांजू आता 4th गेली आणि कसं झालं बड्डे सेलिब्रेशन प्रांजू मस्त आणि तिला गिफ्ट पण आवडलं ना जेव्हा मी आम्ही फ्रॉक घेतला ते ड्रेस घेतला तो कसा वाटला आवडलाय सो नेक्स्टच्या एका येत्या व्हिडिओमध्ये दिसेल घातलेला सो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास जरूर लाईक करा तुम्ही प्रांजूसाठी विश करू शकतात कमेंट करू शकतात भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये स्वतःची काळजी घ्या Bye bye, Tata, see you, take care, bye. Bye bye.